डोंगरकडा येथे 25 एप्रिल रोजी अचानक झालेल्या अवकाळी पावसामुळे केळी, हळद, आंबा, पपई या पिकाचं लाखो रुपयांचं नुकसान झालं होतं. शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला. केळी आणि हळद विक्रीसाठी तयार असताना अचानक झालेल्या चक्रीवादळामुळे हातात ओढाशी आलेला घास निसर्गाने हिरावून नेला. यामध्ये लाखो रुपये खर्च केलेला पैसा पाण्यात गेल्यानी या भागातील शेतकरी पूर्तहात बल झालाय. आमदार बांगर आणि तहसीलदार सुरेखा नांदे यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली आहे. शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई मिळावी यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी फोनवरून संपर्क साधलाय. नुकसानीची माहिती दिली आहे. तात्काळ शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तहसीलदार सुरेखा नांदे यांना या भागाची पाहणी करून तात्काळ अहवाल आमच्याकडे पाठवा असे आदेश दिले आहेत. गोविंद देशमुख, स्टार महाराष्ट्र न्यूज, कळमनुरी.